नमो देवी महामाई विश्वोत्पत्ति करे शिवे निर्गुणे सर्वभूतेषु माता शंकर कामदे त्वं भूमि सर्वभूतानां प्राणः प्राणवतां ततां घी श्री कांति क्षमा शांति श्रद्धा मेघाकृति स्मृति। पार्वती मातेची स्तुति केली। पार्वती माता प्रसन्न झाली। चंचुले अरे तुझ्या स्तुतीने मी प्रसन्न झाले, बोल तुला काय मागायचं ते सांग। म्हणाली पार्वती माते मला एकच मागायचंय, माझा पती जो फार व्यभिचारी होता आणि त्या व्यभिचारी असल्या कारणानं तो आता त्याची काय गती झाली असेल तेवढं मला तुम्ही सांगा। तेव्हा पार्वती सांगू लागली चंचुले तुझा जो पती आहे ना नरक यातना 28 नरक यातना भोगून भोगून तो शेवटी ब्रह्म पिशाच झाला आणि सत्या तो विंध्य पर्वतावर आहे। डोळ्यातून अश्रू आले आणि पार्वती मातेला म्हणू लागले माते माझ्या पतीचा उद्धार होणार नाही। अग होईल म्हणाले, परंतु त्यानं शिवपुराण कथा ऐकली पाहिजे, शिवपुराण कथा ऐकली पाहिजे, पण तो पिशाच आहे, तो कसं ऐकणार ते। पार्वती म्हणते, पार्वती माता म्हणते त्याची काळजी करू नकोस, मी व्यवस्था करते म्हणाले। ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत, अहम भक्त्या पराधीन। भक्त झाली आता पार्वती मातेची आणि अहम भक्त्या पराधीन, मी भक्ताच्या अधीन। आणि पार्वती मातेने सांगितलं काळजी करू नकोस, तुंबरूला बोलावलं, गंधर्वाला बोलावलं आणि सांगितलं विंध्य पर्वतावर जा आणि त्या ठिकाणी तिला शिवपुराण कथा सांगा। म्हणाले तो असा थांबणार नाही, तो पिशाच आहे, त्याला एका झाडाला बांधा आणि त्याच्या समोर ही कथा करा। ही त्यांनी का त्या ठिकाणी कथा केली, शिवपुराण कथा ऐकली आणि तो पिशाच योनीतून मुक्त झाला। आणि मुक्त झाला नाही, तो भगवान शंकराचा शिवदूत झाला। एवढ्या यातना भोगून अशी ही शिवपुराण कथा आहे। याच ठिकाणी महात्म्य संपलं। आता पहिल्या संहितेला आपण पदार्पण करत आहोत, त्या संहितेचं नाव आहे विद्येश्वर संहिता। गोपाल कृष्ण भगवान की जय, नमः पार्वती पते, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। विद्येश्वर संहिता या शिवपुराणामध्ये एकूण 7 संहिता आहेत। विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, कोटी उमा संहिता, कैलास संहिता आणि शेवटी वायुवीय संहिता, असे 7 संहिता आहेत। त्यापैकी आपण आता पहिल्या संहितेमध्ये प्रवेश करत आहोत आणि पहिल्या विद्येश्वर संहितेमध्ये साध्य, साधन आणि साधक याचा विचार अतिशय विस्तृतपणाप्रमाणे या ठिकाणी केला आहे। कारण साधक साध्याच्या माध्यमातून साध्य प्राप्त करत असतो। कोणतंही साध्य प्राप्त करत असताना प्रथम त्याला साधन लागतं आणि तो साधक असावा लागतो। लक्षात आलं मी काय बोलतो ते? आपल्या जीवनामध्ये अंतिम साध्य जर काय असेल तर ते शिवतत्व आहे,
बरोबर। मानवी जीवनाचं अंतिम साध्य काय आहे? भगवंताची प्राप्ती, नाही का? द एंडिंग पॉइंट ऑफ द गॉड टू गेट सर्वसु, टू गेट मोक्ष, टू गेट परब्रह्म प्राप्ती, बरोबर। हो, मानवी जीवनाचं प्रपंच हा साइड बिझनेस आहे आणि मेन बिझनेस जो आहे तो भगवंताची प्राप्ती, बरोबर आहे की नाही? जसं लोकमान्य टिळकानं म्हणावं, स्वराज्य इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्याच्यासाठीच, तसं प्रत्येक जीवानं हे म्हणायचंय की मोक्ष प्राप्ती, परब्रह्म प्राप्ती इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट, नाही का? म्हणून तर संत साधू संत म्हणतात, हो याजसाठी केला होता अट्टहास। कशाचा अट्टहास कशा करता करायचा, नाही का? हो, म्हणून मानवी जीवनाचं अंतिम आणि प्रपंच हा साईड बिझनेस आहे, परंतु आपण असत्याला जास्त किंमत देतो, सत्याला किंमत कमी देतो, बरोबर आहे? हो, आणि हे सत्य असणारे कलियुगाला वरदान आहे, नाही का? ऐका कलेचे मैमान, असत्या शिरजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळण संताचे। हे वरदान आहे कलियुगा। मानवी जीवनाचं अंतिम साध्य भगवंताची प्राप्ती आहे, ते साध्य जी सद्वस्तू आपल्याला प्राप्त करण्याकरता साधन, साधक आणि साध्याची प्राप्ती करायची, हा विचार या विद्येश्वर संहितेमध्ये आलेला आहे। सद्वस्तूची प्राप्ती करायची। सद्वस्तू म्हणजे कोणती वस्तू? सत या शब्दाचा अर्थ काय? आमचे ज्ञानोबा राय सांगतात, सत या शब्दाचा अर्थ, तरी सत शब्द येणे आठोणी असदाचे नाने, होवोनी अव्यंगवाने सत्तेचे रूप। काय म्हटले? सत्तेचे रूप। हो, सत हा शब्द सत्तावाचक आहे, नाही का? सत्तावाचक आहे। हो, या विश्वजगतावर ज्याची सत्ता आहे, कोणाकोणावर सत्ता आहे? सर्वावर त्याची सत्ता आहे। अहो, त्याच्या सत्तेनं वेद बोलतात, त्याच्या सत्तेनं सूर्य चालतो, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा। तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलने सूर्यासी जागने तुझिया बाईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी अहिंसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी अहिंसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। लक्षात घ्या, कोण आहे? ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा मालक कोण? एकम बीजम उपाधिरहितम त्रिगुणया यन्माय जगत नाना रूपतया विवर्तितम सत्य सत्यात्मना भासते। तो या विश्व जगताचा मालक आहे, शिव तत्व। लक्षात आलं का?
शिव तत्व आहे एकम विजम उपादितम त्रिगुण्यायन्नाम जगत नाना रूपते आविवर्तम सत्यात्मना भासते तम सृष्टि स्थिति संवृति पयनकम वेदांत वेदम भवम शंभो चैव सदाशिव मम मंदे प्रभु शंकरम हि सद्वस्तु आहे। आणि हि सद्वस्तु या विश्व जगताचं कारण आहे। ज्या वेळेला ब्रह्मदेवानं 10 पुत्राची निर्मिती केली, कोणकोणते 10 पुत्र? मरीची, आत्री, अंगिरस, पुलस्त, पुलहक, कृतु, वशिष्ठ, भृगु, दक्ष आणि नारद। झाले का 10? कोणी मोजले म्हणावं? बस समजा झाले। हे 10 पुत्र निर्माण केले आणि 10 पुत्र निर्माण केल्यानंतर ते आपसापसामध्ये चर्चा करू लागले, कारण ज्या अर्थी ही विश्वसृष्टी दिसते त्या अर्थी याला कुणीतरी कारण असलं पाहिजे। कारण वेदांतातला सिद्धांत आहे, कोणतंही कार्य कारणावाचून घडत नाही का? विदाउट कॉज देअर इज नो इफेक्ट। नाही, कारणाशिवाय कारणाशिवाय कार्य नाही। मग यात कोण कारण असलं पाहिजे ते म्हणे आपण कसं काय सांगू शकू बाय? म्हणाले मग विचारायचं कोणाला? म्हणाले चला आपल्या वडिलांना विचारू, पिताश्री। मग ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर पिताश्रींना विचारलं, पिताश्रींना विचारलं, पिताश्री या विश्वसृष्टीला कोणी कारण कोण आहे त्याचा आम्हाला विस्तारपूर्वक सांगा म्हणाले। तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागले की बाबा या विश्वसृष्टीचा जो चालक आहे तो मन आणि वाचेच्या पलीकडे आहे।